नमस्कार, विया मराठी या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये एक प्रकार हमखास घडत असतो, तो म्हणजे उष्माघात, हीट स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, किंवा उष्मापात काही ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे उष्माघात आणि उष्मापात याच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे. उष्मापात म्हणजे एक जोपर्यंत आपल्याला उष्माघात होत नाही त्याच्या आधीची प्रोसेस, म्हणजे गरगरायला येणे, असं वाटणं की आपल्याला उष्माघात होणार आहे, म्हणजे उष्मापात. उष्माघात ही उष्मापाताची एक क्रिटिकल सिच्युएशन आहे. तर ही क्रिटिकल सिच्युएशन उन्हाळ्यामध्ये होऊ शकते आणि जर एखाद्याला उष्माघाताचा झटका बसला तर आपल्याला तातडीने काही गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला त्या माणसाला, त्या रुग्णाला उष्माघातापासून त्याचा जीव वाचवता येणं शक्य आहे. पण आपल्याला तेव्हा काय केलं पाहिजे याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत उन्हात फिरल्यामुळे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असेल आणि जर आपण उन्हात फिरत असू तर आपल्या शरीराचं जे टेम्परेचर आहे, जी टेम्परेचर राखण्याची जी सिस्टीम आहे बॉडीमध्ये, ती बाहेरच्या टेम्परेचरला मॅच करताना ती पूर्णपणे कोलमडून जाते. परिणामी आपल्याला उष्माघाताचा झटका बसतो आणि त्याच्यामध्ये आपला जीव देखील जाऊ शकतो. तर आपल्याला अशी घटना जर घडली तर आपण काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण एक गोष्ट केली पाहिजे. जर आपल्याला एखाद्याला उष्माघात बसला तर पहिल्यांदा गोष्ट करायची मित्रांनो आपल्याला, ती म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जे उष्णतेचं प्रमाण वाढलेलं होतं ते कमी करण्यासाठी ते कमी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या शरीरामधलं जे रक्ताभिसरण आहे, ब्लड सर्क्युलेशन, ते सतत खेळतं राहण्यासाठी काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल बघा. पहिली गोष्ट करता येईल मित्रांनो, जर एखाद्याला उष्माघाताचा झटका बसला तर त्याला तातडीने उचलून एसीमध्ये नेऊन ठेवायचं आहे, एअर कंडिशनरमध्ये. आणि समजा एअर कंडिशनर किंवा एसी उपलब्ध नसेल, ज्या ठिकाणी थंडावा असेल, थंड जागा असेल, त्या ठिकाणी त्याला नेऊन ठेवावं लागेल. आणि ते पण नसेल तर कमीत कमी त्याला जिथं गर्द सावली आहे, सावलीचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्याला नेऊन ठेवावं लागेल. त्यानंतर त्याने जे कपडे घातलेले ते जर अधिक घट्ट असतील, टी शर्ट, जीन्स वगैरे, वरचे कपडे आपल्याला सर्व काढून टाकावे लागतील, जेणेकरून त्याच्या शरीरामध्ये जी हीट अचानक वाढली होती ती कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर आपल्याला एक बर्फ घेऊन त्याच्या पूर्ण बॉडीवर फिरवायचा आहे. विशेष मध्ये मांड्या ज्या असतात, मांड्यांच्या मध्यभागी तो बर्फ किंवा बर्फाचा शेक देणं पूर्ण बॉडीला गरजेचं आहे. मानेखाली, काखेमध्ये आणि ज्या मांड्या असतात, मी पहिल्यांदा म्हटलं होते, तिथं जर बर्फाचा व्यवस्थित शेक दिला तर त्याची जी हीट होती साचलेली ती पटकन बाहेर निघण्यास मदत होत असते. जर असं तुम्ही करू शकलात तर तो रुग्ण बरा होऊ शकतो. जर समजा त्या रुग्णाच्या नाकातून रक्त येत असेल तर रक्त जे नाक आहे आपलं, त्याचा जो मांसल भाग आहे असा, तो दाबून धरायचा. ते दाबून धरल्यामुळे होतं काय, त्याच्यामधून जे नाकामधून जे रक्त वाहत येत आहे ते बंद होते आणि त्याचा जो रक्त प्रवाह आहे तो पण सुरळीत होण्यास. ज्या मी गोष्टी तुम्हाला यामध्ये सांगितल्या त्या जर तुम्ही व्यवस्थितपणे केल्या तर नक्कीच उष्माघाताचा आलेला झटका तो परत जाणार आहे आणि त्या रुग्णाचा, त्या पेशंटचा जो उष्माघाताचा बळी ठरणार होता तो आता ठरणार नाही, कारण तुमची मदत त्याला मिळणार आहे. माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.